पश्चिम विदर्भ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को मजबूत बनाने के लिए पार्टी द्वारा शरद पवार की उपस्थिति में अमरावती दौरे का आयोजन किया गया था। इस दौरे में जल संसाधन मंत्री जयंत पाटिल भी उपस्थित थे। इस दौरान कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं को एजेंसियों का उपयोग कर बदनाम करने का षड्यंत्र किया जा रहा है। भारतामध्ये दुसऱ्या कुठल्याही राज्यात एवढ्या धाडी पडत नाहीत तेवढ्या धाडी आमच्या महाराष्ट्रातल्या आणि त्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यावर पडतात। आमचे अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील इथे आहेत, किती धाडी पडाव्यात। एकदा समजा मी तुमच्या घरावर येऊन धाड टाकली, त्याच घरावर किती वेळा धाड टाकायची। अनिल देशमुखांच्या बाबतीत 95 ठिकाणी 95 वेळा धाडी घातल्या। अनिल देशमुखांच्या घरावर आणि त्यांच्या 110 ठिकाणी 110 वेळा धाडी घातल्या। मला एका ठिकाणी 6 वेळा, म्हणजे मला हे यासाठी सांगायचंय की अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख आजही उजळ माथ्याने ठामपणाने पक्षाच्या बरोबर आज काम करतायत। कारण अनिल देशमुखांना आज गेल्यावर सांगण्यात आलं, तुम्ही असे असे आरोप तुमच्याच पक्षाच्या नेत्यांच्यावर करा, तुम्हाला ह्याच्यातनं मोकळं करतो। पण अनिल देशमुख म्हटले, मला तुरुंगात राहावं लागलं तर चालेल, पण मी खोटं कधीही करणार नाही। त्या अनिल देशमुखांचं देखील कौतुक म्हणावं तेवढं, कोणत्याही परिस्थितीत वाकले नाहीत, ठामपणानं राहिले हे आपण